सोलापूरच्या चिंचोळी MIDC सापडले 8 किलो ड्रग्ज. मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई. मुंबईच्या गुन्हे शाखेकडून सोलापुरात MD ड्रग्ज बनवणाऱ्या कंपनीचा पर्दाफाश करण्यात आलाय. सोलापुरातल्या मोहोळ तालुक्यातील चिंचोळी MIDCतील एका बंद पडलेल्या कंपनीतून ड्रग्जचा गोरखधंदा चालत होता. तर गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेल्या या कंपनीत ड्रग्ज निर्मिती सुरू असल्याची माहिती मुंबईच्या गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार मुंबईच्या गुन्हे शाखेचे पथकांकडून सोलापुरातल्या चिंचोळी MIDC येथे छापेमारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित कंपनी सील करून येथून जवळपास 8 किलो MD ड्रग्ज जप्त केलाय. सोलापूर येथील कारवाईने परिसरात मोठी खळबळ उडाली. विशेष म्हणजे 2016 साली सोलापुरातील याच चिंचोळी MIDC परिसरातील अबोन लाईफ सायन्सेस नावाच्या कंपनीत अशाच पद्धतीने ठाणे गुन्हे शाखेने कारवाई करत इफेड्रियन ड्रग्जचा पर्दाफाश केला होता. त्यावेळी देखील तब्बल 18,623 किलो ड्रग्ज ठाणे गुन्हे शाखेकडून जप्त करण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा अशीच कारवाई करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी ड्रग्जवर कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान मुंबई आणि नाशिक जिल्ह्यात मागील काही दिवसात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या पथकाने नाशिकमधून 300 कोटीहून अधिकचे ड्रग्ज जप्त केले होते. त्यानंतर नाशिक पोलिसांनी देखील ड्रग्ज संदर्भातली मोठी कारवाई केली आहे. यावेळी नाशिक पोलिसांनी ड्रग्ज बनवण्यासाठीचा कच्चा माल जप्त केला होता. यापूर्वी मुंबईत अशा कारवाई झाल्याच्या पाहायला मिळायच्या. मात्र आता मुंबई नाशिक पाठोपाठ सोलापुरातही ड्रग्जचा गोरखधंदा सुरू असल्याचे समोर आले आहे. मुंबईच्या गुन्हे शाखेकडून सोलापुरात MD ड्रग्ज बनवणाऱ्या कंपनीचा पर्दाफाश करण्यात आलाय. सोलापुरातल्या मोहोळ तालुक्यातील चिंचोळी MIDCतील एका बंद पडलेल्या कंपनीतून ड्रग्जचा गोरखधंदा चालत होता. विशेष म्हणजे यापूर्वी देखील याच चिंचोळी MIDCत अशीच कारवाई करण्यात आली होती. सुमारे 2,000 कोटींची इफेड्रियन पावडरचा गोदामामध्ये बेकायदा साठा करून ठेवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली होती. ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली होती. चिंचोळी MIDCमधील एव्हॉन लाईफ सायन्सेस लिमिटेड कंपनीच्या गोदामात छापेमारी करून ही कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी कंपनीच्या गोदामातून सुमारे 18,627 किलो 600 ग्रॅम इफेड्रियन व सुडो इफेड्रियन पावडर जप्त करण्यात आला होता.